नमस्कार मित्रांनो, एमपीएससी एस्पिरंट्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब पूर्वपरीक्षा 2019 पेपरचे अनालिसिस करणार आहोत. झालेल्या पेपरचं अनालिसिस का करायचे असते, कारण पेपरमध्ये प्रश्न कोणत्या प्रकारे येतात ते लक्षात येते आणि काही प्रश्न रिपीट पण होतात. तर आता आपण सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, खालील विधाने विचारात घ्या. ए, 2017 साली जगात कार्बन डायऑक्साइडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचे चौथे स्थान आहे. बी, 2017 मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा 58% आहे. सी, जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15% आहे. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन 1, फक्त ए. ऑप्शन 2, ए आणि बी. ऑप्शन 3, फक्त बी. ऑप्शन 4, ए बी आणि सी. यामध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, ए आणि बी ही विधाने बरोबर आहेत. याच्यामध्ये सी हे विधान चुकीचं आहे, कारण जागतिक उत्सर्जनामध्ये 2017 मध्ये भारताचा हिस्सा 15% नसून तो 7% आहे. आणि 2019 मध्ये आपण पाहिलं तर कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनामध्ये चीन, अमेरिका नंतर भारताचा तिसरा क्रमांक आहे आणि जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा जर पाहिला तर तो 6.8% आहे. प्रश्न क्रमांक 2, महिला व बाल विकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे, त्यामुळे केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल? ऑप्शन 1, शी पॉवर. ऑप्शन 2, शी प्रोटेक्ट. ऑप्शन 3, शी बॉक्स. ऑप्शन 4, फेम बॉक्स. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, शी बॉक्स. शी बॉक्सचं लॉंग फॉर्म पाहिलं तर सेक्शुअल हॅरॅसमेंट इलेक्ट्रॉनिक बॉक्स असं होता. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? भारताच्या 1, भारताच्या गगनयान या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारा दोघा भारतीयांना अंतराळात पाठविले जाणार आहे. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी ₹10,000 कोटींची तरतूद मंजूर केली आहे. 3, गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली होती. 4, वरीलपैकी एकही नाही. इथे आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे. याच्यामध्ये प्रश्न ऑप्शन नंबर 1 हे चुकीचं आहे. 2022 मध्ये 2020 मध्ये इथे नसून 2022 मध्ये दोघा भारतीयांना नाही तर 3 भारतीयांना अंतराळामध्ये 7 दिवसांसाठी पाठवले जाणार आहे. आणि ही मोहीम जर यशस्वी झाली तर या मोहिमेत अंतराळात माणसाला पाठवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. GSLV Mark 3D2 या रॉकेटच्या सहाय्याने पाठवले जाईल. अंतराळामध्ये माणसाला पाठवणारे पहिले 3 देश पाहिले तर पहिला रशिया, दुसरा आहे अमेरिका आणि तिसरा चीन, आणि त्याच्यानंतर चौथ्या नंबरला भारत ठरणार आहे. प्रश्न क्रमांक 4, सुकन्या समृद्धी योजनेबाबत पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? ए, 2015 मध्ये ही योजना सुरू झाली. बी, बेटी बचाओ बेटी पढाओ आंदोलनाची ही योजना भाग आहे. सी, मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपाल खात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे. डी, या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही. पर्याय उत्तरे, ऑप्शन 1, ए बी सी डी. ऑप्शन 2, बी सी डी. ऑप्शन 3, सी डी. ऑप्शन 4, डी. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सी डी. आपल्याला इथे अयोग्य विधान विचारलेले आहे, त्याच्यामध्ये सी आणि डी ही दोन विधाने अयोग्य आहेत. प्रश्न क्रमांक 5, 2018 पद्मभूषण पुरस्काराबाबत जोड्या लावा. आता हे 2018 विचारलेले आहेत, आपण याचा आन्सर बघा डायरेक्ट. त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर
तीन आपण आता 2019 चे पहिले होते 2018 चे पण आता आपण 2019 मध्ये किती जणांना भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री हे नागरी सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले आहेत ते पाहूया. 2019 मध्ये भारतरत्न तिघांना जाहीर झाला. नानाजी देशमुख यांना मरणोत्तर, भूपेन हजारिका यांना मरणोत्तर आणि प्रणव मुखर्जी या तिघांना भारतरत्न मिळालेला आहे. पद्मविभूषण चौघांना, पद्मभूषण 14 जणांना, पद्मश्री 94 जणांना असे एकूण 112 सर्वोच्च नागरी पुरस्कार 2019 मध्ये मिळाले. 2020 मध्ये पद्मविभूषण 7 जणांना, पद्मभूषण 16 जणांना आणि पद्मश्री 118 जणांना असे टोटल 141 जणांना हे पुरस्कार मिळालेले आहेत. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1. श्री दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा 2017 निवड झाली. 2. श्री भंडारी यांना संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली. 3. 1945 आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना झाल्यापासून या न्यायालयात ब्रिटिश न्यायाधीश असणार नाही अशी ही पहिलीच वेळ आहे. 4. यापैकी एकही नाही. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला चुकीची विधान विचारलेलं आहे पण या दिलेल्या तिन्ही विधानांमध्ये सर्व विधाने योग्य आहेत. चुकीचं एकही नाही. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही याचाच अर्थ अयोग्य. ए. साहित्य अकॅडमीची स्थापना मार्च 1954 झाली आहे. बी. संस्था नोंदणी अधिनियम 1860 याच्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून 1956 नोंदणीकृत आहे. सी. त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे. डी. अकॅडमीने 24 भाषांना मान्यता दिलेली आहे. पर्यायी उत्तरे ऑप्शन 1 फक्त ए, ऑप्शन 2 फक्त सी, ऑप्शन 3 सी आणि डी, ऑप्शन 4 फक्त बी. दिलेल्या विधानांमध्ये आपल्याला बरोबर नाही म्हणजे अयोग्य विचारलेलं आहे तर साहित्य अकॅडमीचे मुख्यालय हे मुंबई येथे नसून ते दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 8, मुंबई शहरासंबंधी पुढील विधानांपैकी कोणते विधान असत्य, कोणती विधाने असत्य आहेत? ए. मुंबई हे बिबट्यांचा अधिवास केंद्रस्थानी असणारे जगातील एकमेव शहर आहे. बी. मुंबई शहरातील 4 प्रमुख नद्या म्हणजे मिठी, दहिसर, पोईसर आणि ओशिवरा. सी. दहिसर, पोईसर आणि मिठी नद्यांचा उगम तुळशी तलावातून होतो. पर्यायी उत्तरे ऑप्शन 1 ए, ऑप्शन 2 बी, ऑप्शन 3 सी, ऑप्शन 4 ए आणि सी. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सी. सी हे विधान असत्य आहे. मिठी नदीचा उगम विहार तलाव आणि पोवई तलाव इथून होतो. प्रश्न क्रमांक 9, भारतीय शासनाने सुरू केलेले ई चरक नावाचे पोर्टल कशा संदर्भात आहे? 1. ऑनलाईन आयुर्वेद औषधालय. 2. ऑनलाईन आयुर्वेदाविषयीचे मासिक. 3. ऑनलाईन आयुर्वेदाच्या औषधासंबंधीचे मार्गदर्शन. 4. ई चॅनल वनौषधी, सुगंधी, कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी. ई चरक हे पोर्टल ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर आहे. ई चॅनल वनौषधी, सुगंधी, कच्चा माल आणि आयुर्वेदाचे ज्ञान यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 10, पेन्सिल PENCIL ऑनलाईन पोर्टल हे डॅशच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आहे. ऑप्शन 1 बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प. 2. बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा कायदा RTE 2009. 3. एकात्मिक बाल विकास सेवा. 4. लैंगिक अत्याचारापासून मुलांचे संरक्षण. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 बालमजूर कायदा आणि राष्ट्रीय बालमजूर प्रकल्प. प्रश्न क्रमांक 11, डॅश या वकील पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्त्या यांचा फेब्रुवारी 2018 निधन झाले. ऑप्शन 1 हिना खान, ऑप्शन 2 अस्मा जहांगीर, ऑप्शन 3 खलिदा भुट्टो, ऑप्शन 4 नूर जहां शेख. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 अस्मा जहांगीर. प्रश्न क्रमांक 12,
डिसेंबर 2017 मध्ये युनेस्कोच्या समितीने खालीलपैकी कशाला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून मान्यता दिली आहे? ऑप्शन 1 योगा, ऑप्शन 2 कुंभमेळा, ऑप्शन 3 रामलीला, ऑप्शन 4 छऊ नृत्य। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 कुंभमेळा। कुंभमेळा तर 12 वर्षांनी 4 ठिकाणी भरतो, त्र्यंबकेश्वर, नाशिक, प्रयाग, उज्जैन आणि हरिद्वार या 4 ठिकाणी दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरला जातो। जे नृत्य प्रकार आहे ते झारखंडचा आहे। प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणते हवामान बदलाशी संबंधित आहेत? ए पृथ्वी शिखर परिषद, बी क्योटो प्रोटोकॉल, सी UNFCCC, डी रामसर परिषद। पर्यायी उत्तरे ऑप्शन 1 ए बी आणि सी, ऑप्शन 2 बी सी आणि डी, ऑप्शन 3 सी आणि डी, ऑप्शन 4 वरील सर्व। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वरील सर्व। अर्थ समिट म्हणजे पृथ्वी शिखर परिषद ही 3 जून ते 14 जून 1992 मध्ये रिओ दी जेनेरिओ येथे भरली होती। क्योटो प्रोटोकॉल हा कार्बन डायऑक्साइड टू रिड्यूस 11 डिसेंबर 1997 झालेली परिषद। त्याच्यानंतर रामसर परिषद आहे ती 2 फेब्रुवारी 1971 मध्ये इराण येथे भरली होती आणि UNFCCC ही 21 मार्च 1994 मध्ये परिषद भरली होती। 2 फेब्रुवारी हा वेटलँड दिन म्हणून देखील साजरा केला जातो। 14 प्रश्न क्रमांक 14, जगातील 7 समुद्रांची यशस्वी जलतरण मोहीम करणारा पहिला भारतीय कोण आहे? ऑप्शन 1 तारनाथ शेनॉय, ऑप्शन 2 रोहन मोरे, ऑप्शन 3 वीर धवल खाडे, ऑप्शन 4 अश्विन मेनन। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 रोहन मोरे। रोहन मोरे हा जलतरणपटू आहे आणि तो पुणे महाराष्ट्र येथील आहे। प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते राज्य स्त्रियांना मोफत इंजेक्टेबल गर्भनिरोधक प्रदान करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे? ऑप्शन 1 गुजरात, ऑप्शन 2 राजस्थान, ऑप्शन 3 तामिळनाडू, ऑप्शन 4 महाराष्ट्र। पहिले राज्य बनले आहे ऑप्शन नंबर 4 महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 16, बलवंतराव मेहता समितीची स्थापना डॅश या हेतूने करण्यात आली होती? ऑप्शन 1 लोकशाही विकेंद्रीकरणासाठी उपाययोजना सुचविणे, ऑप्शन 2 सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता उपाययोजना सुचविणे, ऑप्शन 3 तत्कालीन ग्रामपंचायतींच्या कामकाजाची माहिती मिळवणे, ऑप्शन 4 तत्कालीन ग्रामपंचायतींचा पुरेशा आर्थिक स्रोतांची तपासणी करणे। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 सामूहिक विकास कार्यक्रमाच्या अंमलात अधिक कार्यक्षमता आणण्याकरता बलवंतराव मेहता समितीची उपाययोजना सुचवणे, याकरता बलवंतराव मेहता समितीची स्थापना करण्यात आली होती। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? 1 सरपंचाविरुद्ध अविश्वासाचा ठराव 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याशिवाय मांडता येणार नाही, 2 अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते, 3 जर अविश्वासाचा ठराव फेटाळला गेल्यास पुन्हा 2 वर्ष तो मांडता येणार नाही, 4 सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही। याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 इथे आपल्याला चुकीचं विधान विचारलेलं आहे। सरपंचाच्या कारकिर्दीच्या अखेरच्या वर्षात अविश्वासाचा ठराव मांडता येणार नाही हे विधान चुकीचं आहे। प्रश्न क्रमांक 18, पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ए नीती आयोगात नीती NITI म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, बी 1 जानेवारी 2015 रोजी त्याची स्थापना झाली, सी पंतप्रधान या नीती आयोगाचे अध्यक्ष असतात, ऑप्शन 1 ए, ऑप्शन 2 बी, ऑप्शन 3 सी आणि ऑप्शन 4 कोणतेही नाही। यामध्ये चुकीचं विधान आहे ऑप्शन नंबर 1 ए नीती आयोगात नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर
ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असे नसून इन्स्टिट्यूट, इथे आय फॉर इन्स्टिट्यूट नाही तर इन्स्टिट्यूशन असं आहे. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर एक हे विधान चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती जोडी बिनचूक आहे? बिनचूक म्हणजे चुकीची नसलेली, योग्य. संसदेची निर्मिती कलम 81, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम 54, 3 भारताचा उपराष्ट्रपती कलम 64, 4 भारताचा महान्यायवादी कलम 76. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, भारताचा महान्यायवादी कलम 76 ही जोडी बिनचूक आहे. याच्यामध्ये संसदेची निर्मिती कलम 79 आहे, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची पद्धत कलम 55 आहे, भारताचा उपराष्ट्रपती इथे 64 नसून कलम 63 आहे. प्रश्न क्रमांक 20, खालील विधाने लक्षात घ्या. ए, भारतीय राज्यघटनेत प्रत्येक राज्यासाठी उच्च न्यायालयाची तरतूद केलेली आहे. बी, उच्च न्यायालय असलेले दिल्ली हे केंद्रशासित प्रदेश आहे. सी, भारताच्या उच्च न्यायालयाची स्थापना सर्वप्रथम 1862 मध्ये झाली. डी, स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेले अलाहाबाद उच्च न्यायालय हे देशातील चौथे उच्च न्यायालय ठरणार आहे. वरीलपैकी कोणती विधाने बिनचूक आहेत? बिनचूक म्हणजेच चुकीची नसलेली, जे योग्य. ऑप्शन एक फक्त ए, ऑप्शन 2 बी आणि सी, ऑप्शन 3 ए आणि डी, ऑप्शन 4 सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 सर्व. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? ए, मुख्यमंत्री राज्यपालाकडून नियुक्त केला जाईल आणि इतर मंत्री राज्यपालाकडून मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार नियुक्त केले जातील. बी, राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्री परिषदेचे सर्व निर्णय राज्यपालास कळवणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असेल. सी, मंत्री परिषद राज्याच्या विधानसभेत सामुदायिकरित्या जबाबदार असेल. डी, मंत्री परिषदेतील मुख्यमंत्र्यांसहित एकूण मंत्र्यांची संख्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सभासद संख्येच्या 15% अधिक असणार नाही. पर्यायी उत्तरे ऑप्शन 1 ए बी सी, ऑप्शन 2 बी सी डी, ऑप्शन 3 ए सी डी, ऑप्शन 4 ए बी डी. याचा उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 ए सी डी. प्रश्न क्रमांक 22, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केली आहे? ऑप्शन 1 अमेरिका, ऑप्शन 2 जपान, ऑप्शन 3 कॅनडा, ऑप्शन 4 फ्रान्स. याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. प्रश्न क्रमांक 23, भारतीय संविधानात नमूद केल्याप्रमाणे पुढील पैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपालांना विशिष्ट गोष्टींबाबत विवेकाधिकार प्राप्त होतात? ऑप्शन 1 अनुच्छेद क्रमांक 152, 2 अनुच्छेद क्रमांक 154, ऑप्शन 3 अनुच्छेद क्रमांक 160, ऑप्शन 4 अनुच्छेद क्रमांक 163. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4 अनुच्छेद क्रमांक 163. प्रश्न क्रमांक 24, जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधाने लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही, कोणते ते ओळखा. ए, मुफ्त आणि निपक्षपाती निवडणुका. बी, व्यक्तीची प्रतिष्ठा. सी, अल्पसंख्याकांचे शासन. डी, कायद्यासमोर समानता. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, अल्पसंख्याकांचे शासन. पर्यायी उत्तरे दिलेली आहेत ए फक्त ए, ऑप्शन 2 बी आणि सी, ऑप्शन 3 फक्त सी, ऑप्शन 4 ए आणि डी. याचं उत्तर आहे ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 25, पुढीलपैकी योग्य जोडी पर्याय निवडा. विषय आणि संविधानातील सूची दिलेल्या आहेत. ए, दिव्यांग आणि बेरोजगार यांना सहाय्य हे राज्य सूचीमध्ये आहे. बी, टपाल खाते, पोस्ट ऑफिस, बचत खाते संघसूची. सी, बँकिंग संघसूची. डी, सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांची तीर्थयात्रा राज्यसूची. यामध्ये आपल्याला योग्य जोड्या विचारलेल्या आहेत, तर ए बी सी ह्या तीनही योग्य जोड्या आहेत.
डी ही जोडी चुकीची आहे. सर्व प्रकारच्या सर्व ठिकाणांची तीर्थयात्रा राज्यसूची सर्व प्रकारच्या आणि सर्व तीर्थयात्रा या केंद्र सूचीमध्ये येतात आणि देशाच्या बाहेरच्या तीर्थयात्रा केंद्र सूचीत येतात आणि फक्त भारतातील सर्व प्रकारच्या तीर्थयात्रा या राज्यसूचीत येतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ए बी सी. प्रश्न क्रमांक 26 छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती. ए विजयी मराठा, बी तरुण मराठा, सी कैवारी, डी तेज. ऑप्शन ए फक्त ए, ऑप्शन 2 ए आणि बी फक्त, ऑप्शन 3 ए बी आणि सी फक्त, ऑप्शन 4 ए बी सी डी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ए बी सी डी. छत्रपती शाहू महाराजांनी या चारही वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती. प्रश्न क्रमांक 27 सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॅश यांनी पाठिंबा दिला. ऑप्शन 1 नाना शंकर शेठ, ऑप्शन 2 भाऊ दाजी लाड, ऑप्शन 3 बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन 4 भाऊ महाजन. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाना शंकर शेठ यांनी सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना पाठिंबा दिला होता. प्रश्न क्रमांक 28 पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने शालोपयोगी पुस्तके लिहिली. ए काशीनाथ छत्रे, बी जगन्नाथ शास्त्री क्रमवंत, सी हरी केशवजी, डी कॅप्टन जॉर्ज जर्विस. पर्यायी उत्तरे ए आणि बी फक्त, ऑप्शन 2 बी आणि डी फक्त, ऑप्शन 3 ए आणि सी फक्त, ऑप्शन 4 ए बी सी आणि डी. हे हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे कारण योग्य उत्तर या प्रश्नाचं ए सी आणि डी असं आहे पण या पर्यायांमध्ये ते उत्तर नाही म्हणून आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. प्रश्न क्रमांक 29 शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले. ए सदाशिवराव भाऊ बोकील, बी 2 सदाशिवराव भाऊ साहेब, 3 सदाशिवराव बेनाडीकर, 4 सदाशिवराव आठवले. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सदाशिवराव बेनाडीकर. प्रश्न क्रमांक 30 प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत डॅश यांचा सहभाग होता. ए न ची केळकर, बी ऑप्शन बी मदन मोहन मालवीय, सी डॉक्टर बाशी मुंजे, डी लोकनायक माश्री अणे. पर्यायी उत्तरे ऑप्शन 1 ए आणि बी फक्त, 2 ए आणि सी फक्त, ऑप्शन 3 ए बी आणि सी फक्त, ऑप्शन 4 ए बी सी आणि डी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ए बी सी आणि डी. या सर्वावरील दिलेल्या सर्वांचा प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत सहभाग होता. प्रश्न क्रमांक 31 उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणला होता. ऑप्शन 1 संथाळ लोक, ऑप्शन 2 संबुदान नागा जादूगार, ऑप्शन 3 बिरसा मुंडा, ऑप्शन 4 वरीलपैकी कोणीही नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे बिरसा मुंडा. प्रश्न क्रमांक 32 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोणते इंग्रज अधिकारी हजर होते. एक ऑप्शन 1 ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन व विल्यम वेडरबर्न, ऑप्शन 2 ॲलन ह्यूम व्हाईस रॅड अफ्रिन व जॉर्ज युले, ऑप्शन 3 विल्यम वेडरबर्न व्हाईस रॅड अफ्रिन व हेनरी कॉटन, ऑप्शन 4 ॲलन ह्यूम लॉर्ड कर्झन व विल्यम वेडरबर्न. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन व विल्यम वेडरबर्न हे 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे इंग्रज अधिकारी हजर होते. प्रश्न क्रमांक 33 स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. ऑप्शन 1 केसरी, ऑप्शन 2 दर्पण, ऑप्शन 3 धूमकेतू, ऑप्शन 4 राष्ट्रवीर. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केसरी. केसरी या वृत्तपत्रामध्ये स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. केसरी हे लोकमान्य टिळकांनी काढलेले 1881 मध्ये काढलेले वृत्तपत्र होते.
दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले. धूमकेतू हे बंगाली मासिक होते आणि ते काझी नजरुल इस्लाम यांनी काढलेले होते. आणि राष्ट्रवीर हे साप्ताहिक वृत्तपत्र मराठी भाषेतील होते आणि ते श्यामराव देसाई यांनी काढलेले होते. प्रश्न क्रमांक 34. 1911 कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी डॅश यांना त्यांचे अध्यक्ष नियुक्त केले. ऑप्शन 1 भास्करराव जाधव, ऑप्शन 2 अण्णासाहेब लठ्ठे, ऑप्शन 3 हरिभाऊ चव्हाण, ऑप्शन 4 म. ग. डोंगरे. या प्रश्नाचं उत्तर आहे भास्करराव जाधव. 1911 कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून छत्रपती शाहू महाराज यांनी भास्करराव जाधव यांना अध्यक्ष नियुक्त केले होते. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. प्रश्न क्रमांक 35. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची खालीलपैकी कोणती अधिवेशने मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती? ऑप्शन ए प्रथम 1885, बी 5वे अधिवेशन 1889, सी 20वे अधिवेशन 1904, डी 31वे अधिवेशन 1915. पर्यायी उत्तर दिलेले आहेत 1 ए आणि बी फक्त, ऑप्शन 2 ए आणि सी फक्त, ऑप्शन 3 बी सी आणि डी फक्त, ऑप्शन 4 ए बी सी डी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 ए बी सी डी. ही चारही अधिवेशने मुंबई येथे झाली होती. 1885 झालेले अधिवेशन होते त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते व्योमेशचंद्र बॅनर्जी. 5वे अधिवेशन 1889 जे झाले होते त्याचे अध्यक्ष होते सर विलियम वेडरबर्न. 20वे अधिवेशन 1904 झाले होते त्याचे अध्यक्ष होते हेनरी कॉटन. आणि 31वे अधिवेशन 1915 झाले होते त्याचे अध्यक्ष होते सर सत्येंद्र सिन्हा. प्रश्न क्रमांक 36 जोडा जुळवा. येथे आपल्याला एका बाजूला समाजसुधारक आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे जन्म ठिकाण दिलेले आहे. महादेव गोविंद रानडे यांचं जन्मठिकाण निफाड आहे. गोपाळ गणेश आगरकर यांचं जन्मठिकाण टेंभू आहे. वीरा शिंदे यांचं जन्मठिकाण जमखंडी. गोपाळ हरिदेशमुख यांचं जन्मठिकाण पुणे. निफाड हे नाशिक जिल्ह्यामध्ये येतं, टेंभू हे सातारा जिल्ह्यामध्ये येतं, जमखंडी हे कर्नाटकमध्ये येतं. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे? 1. अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्वे दिसत नाहीत. 2. 1765 ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. 3. लॉर्ड कॉर्नवालिस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली. 4. प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात 1823 असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. आपल्याला या 4 वाक्यांपैकी कोणते वाक्य बरोबर आहे ते सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात 1823 असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली हे वाक्य बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38. डॅश या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या? ऑप्शन 1 पंडिता रमाबाई, ऑप्शन 2 आनंदीबाई उर्फ बाया कर्वे, ऑप्शन 3 ताराबाई शिंदे, ऑप्शन 4 रमाबाई रानडे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आनंदीबाई उर्फ बाया कर्वे या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. बाया कर्वे किंवा आनंदीबाई उर्फ बाया कर्वे म्हणजेच महर्षी धोंडुकेश्वर कर्वे यांच्या पत्नी होत. प्रश्न क्रमांक 39. 1919 भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यात लॉर्ड चेम्सफर्ड यांना पुढील पैकी कोणी मदत केले? ऑप्शन 1 दादाभाई नवरोजी, ऑप्शन 2 नेताजी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन 3 चित्तरंजन दास, ऑप्शन 4
भूपेंद्रनाथ बसू? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, भूपेंद्रनाथ बसू। प्रश्न क्रमांक 40, बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर डॅश यांनी लेख लिहिले। ऑप्शन 1 बैरामजी मलबारी, ऑप्शन 2 बाळशास्त्री जांभेकर, ऑप्शन 3 पंडिता रमाबाई, ऑप्शन 4 रमाबाई रानडे। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बैरामजी मलबारी। बैरामजी मलबारी यांच्या प्रयत्नांमुळे 1891 साली संमती वयाचा कायदा झाला होता आणि त्यावेळी मुलींचे लग्नाचे वय 10 वर्षावरून 12 वर्षावर आले। आणि आज ज्या मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्ष असले तरी बैरामजी मलबारी यांनी त्याचा पाय घातलेला आहे। इंडियन स्पेक्टॅक्टर हे बैरामजी मलबारी यांचेच वृत्तपत्र आहे। यापुढील प्रश्न भूगोल विषयावर आहेत। प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? ऑप्शन 1 जुन्नर, ऑप्शन 2 मावळ, ऑप्शन 3 मेढा, ऑप्शन 4 चंदनगड। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जुन्नर हे पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका आहे। प्रश्न क्रमांक 42, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? ऑप्शन 1 तापी पूर्णा खोरे, ऑप्शन 2 गोदावरी खोरे, ऑप्शन 3 कृष्णा खोरे, ऑप्शन 4 भीमा खोरे। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी खोरे हे सर्वात महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे आहे। नद्यांच्या खोऱ्यांनुसार उतरता क्रम लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिप पाहणार आहोत, गोभीकृतान। गोभीकृतानमधला गो फॉर गोदावरी, भी फॉर भीमा, क्रू फॉर कृष्णा, ता फॉर तापी, न फॉर नर्मदा। प्रश्न क्रमांक 43, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? ऑप्शन 1 750 किलोमीटर, ऑप्शन 2 850 किलोमीटर, ऑप्शन 3 650 किलोमीटर, ऑप्शन 4 550 किलोमीटर। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी 750 किलोमीटर आहे आणि महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी 700 किलोमीटर आहे। प्रश्न क्रमांक 44, जोड्या लावा। स्तंभ 1 मध्ये प्राणी आणि स्तंभ 2 मध्ये त्यांचे ब्रीड दिलेले आहेत, ए गाई, बी म्हशी, सी शेळी, डी मेंढी। आणि स्तंभ 2 मध्ये मेहसाणा, गीर, गड्डी, जमनापुरी अशा आपल्याला जोड्या दिलेल्या आहेत। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, पर्याय उत्तरांमधला 3 हे पर्याय बरोबर आहे। तर गायींची ब्रीड आहे गीर, म्हशी, मेहसाणा, शेळी, जमनापुरी, मेंढी, गड्डी। प्रश्न क्रमांक 45, जोड्या जुळवा। इथे पण आपल्याला जोड्यात दिलेले आहेत ते प्रदेश किंवा राज्य आणि तिथे स्थलांतरित शेतीला काय नाव आहे त्याची जोड्या आहेत। ए मध्ये पश्चिम घाट, बी मेघालय, सी मध्य प्रदेश, डी ओरिसा। इकडे स्थलांतरित शेतींना पेंडा, कुमरी, पोडू, झूम अशी वेगवेगळ्या नावाने स्थलांतरित शेती ओळखली जाते। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2। पश्चिम घाटामध्ये स्थलांतरित शेतीला कुमरी म्हटले जाते, मेघालयामध्ये झूम शेती म्हटले जाते, मध्य प्रदेशामध्ये पेंडा आणि ओरिसामध्ये झूम शेतीला पोडू या नावाने ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 46, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? ऑप्शन 1 खोपोली, ऑप्शन 2 कोयना, ऑप्शन 3 वैतरणा, ऑप्शन 4 वरीलपैकी नाही। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2 कोयना हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे।
कोयना हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे, खोपोली रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि वैतरणा जलविद्युत प्रकल्पालाच मोडकसागर असंही नाव आहे आणि ते पालघर मुंबई येथे आहे. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे. आपल्याला इथे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. ऑप्शन एक शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, सातमाळ, अजंठा. ऑप्शन दोन अजंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव. ऑप्शन तीन सातमाळ, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, अजंठा. चार अजंठा, सातमाळ, शंभू महादेव, हरिश्चंद्रगड. या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन, अजंठा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे. प्रश्न क्रमांक 48 जोड्या लावा हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. याच्यामध्ये मॅगेनीज, बॉक्साईट, धातू आणि खाण उद्योगचे जिल्हे त्यांच्या जोड्या इथे दिलेल्या होत्या. मॅगेनीज, बॉक्साईट, चुनखडी, क्रोमाईट आणि त्यांचे जिल्हे कोल्हापूर, यवतमाळ, भंडारा, उस्मानाबाद असे दिलेले होते. पण पर्यायी जे पर्यायी उत्तरे जे दिलेले आहेत, त्यांचे ऑप्शन दिलेले आहेत, ते योग्य नसल्यामुळे हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. मॅगेनीज हे आपल्याला नागपूरमध्ये मिळते, पाहायला मिळते नागपूर जिल्ह्यामध्ये. बॉक्साईट आपल्याला कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मिळते. चुनखडी चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली येथे पाहायला मिळते आणि क्रोमाईट आपल्याला उस्मानाबाद आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मिळते. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो? ऑप्शन एक मराठवाडा, ऑप्शन दोन विदर्भ, ऑप्शन तीन पश्चिम महाराष्ट्र, ऑप्शन चार कोकण. या प्रश्नाचं उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र, ऑप्शन नंबर तीन. प्रश्न क्रमांक 50 जोड्या लावा. स्तंभ 1 मध्ये जलविद्युत केंद्र आणि स्तंभ 2 मध्ये त्यांचे जिल्हे दिलेले आहेत. ए भिरा, वीर, भंडारदरा आणि उजनी. आणि जिल्हे आपल्याला अहमदनगर, रायगड, सोलापूर, पुणे असे दिलेले आहेत. या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 भिरा जलविद्युत केंद्र आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये आहे. वीर जलविद्युत केंद्र पुणे जिल्ह्यात आहे. भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि उजनी जलविद्युत केंद्र आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. आज आपण इथेच थांबूया. पुढील प्रश्न पाहण्यासाठी नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी MPSC Aspirants या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.